नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत थंडगार आणि पित्तनाशक मालवणी सोलकडी। सोलकडी म्हटल्यावर कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही, तर सोलकडी बनवायला आपल्याला असं वाटतं खूप कठीण आहे, पण तसं नाही। सोलकडी अगदी पटकन आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, रंग येण्यासाठी आपण काय इथे केलेलं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर इथे एक नारळ घेतलेला आहे मी, ओलं खोबरं, नंतर बिटाचे 1 ते 2 तुकडे, जास्त बीट घ्यायचं नाही आपल्याला। नंतर 4 ते 5 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, 1 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं, 2 चमचे साखर, थोडीशी कोथिंबीर। अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही सोलकडी बनवणार आहोत। आणि 10 ते 12 कोकम आपण इथे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे 15-20 मिनिटापूर्वी। आणि आता आपण इथे गरम पाणी घालणार आहोत। आपल्याला नारळाचं दूध काढण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे जे दूध आहे ते छान पटकन आपल्याला निघतं, नारळातनं दूध पटकन निघतं, त्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर करतो। तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी 3-4 बिटाचे तुकडे, 4 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरं, आणि लगेचच आपण इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आणि जे ओलं नारळ घेतलेलं आहे, हे ओलं नारळ आपण इथे घालून घ्यायचं आहे, अर्ध नारळ घालून घेणार आहे आणि अर्ध नंतर घालणार आहे। तर आता आपण हे घालून घेऊया, त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि मग मिक्सरमधनं आपण हे फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, तर मी अर्ध पाणी इथे घातलेलं आहे आणि मिक्सरमधनं आपण 1-2-3 मिनटं हे चांगलं फिरवून घ्यायचं। तर इथे मी अशा पद्धतीने सेटअप करून ठेवला आहे, चाळणी ठेवलेली आहे एका भांड्यावर। अजून थोडं पाणी मी इथे घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण 2 ते 3 मिनटं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। तर सोलकडीने आपल्याला पित्त जर होत असेल तर पित्त होत नाही, नंतर नॉनव्हेज खाल्लं असेल किंवा काही जड पदार्थ खाल्लेले असतील तर ते लवकर पचतात। तर सोलकडी प्रत्येकाने, म्हणजे नॉनव्हेजनंतर शक्यतो सोलकडी आपण घेतोच। हॉटेलमध्ये जरी गेलो तरी आपण सोलकडीही मागवतो, त्याने आपलं जे खाल्लेलं अन्न आहे ते पचतं। तर आता पुन्हा मी जे राहिलेलं नारळ आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये घालून घेतलं आहे आणि अशाच पद्धतीने सेम चाळणीवर मी हे काढून घेणार आहे। जर चाळणी नसेल तुमच्याकडे अशा पद्धतीची, तर तुम्ही इथे कॉटनचा 1 मऊ कपडा जरी घेतलात छान तरीसुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने मी हे जे दूध आहे हे काढून घेते नारळातलं आणि नंतर पुन्हा एकदा आपण हे जे वरचा चोथा आहे नारळाचा, हा चोथासुद्धा पुन्हा मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे। तर हा चोथा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि हा सुद्धा आपण पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून, 1/2 ग्लास पाणी घालून आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला खूप घट्ट दूध नको आहे, तर आपल्याला पातळ दूधच हवं आहे। जर जास्त घट्ट असेल ना तर आपल्या घशाला खवखवू शकतं, त्यामुळे आपल्याला खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही अशा पद्धतीचं आपल्याला इथे नारळाचं दूध हवं आहे। तर आता मी हे जे चोथा आहे हा 2 वेळा मिक्सरमधनं काढून घेणार आहे, म्हणजे एकदा आपण नॉर्मल घट्ट दूध काढतो ते, आणि पुन्हा 2 अशा पद्धतीने आपण जे नारळाचं नारळ आहे हा 3 वेळा मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे आणि हे दूध काढायचं आहे। तर बीट घातल्यामुळे आपल्या सोलकडीला खूप सुंदर रंग आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर रंग आलेला आहे ते। तर आता आपलं जे नारळाचं दूध आहे ते काढून घेतलेलं आहे मी, आणि हे बघा अशा पद्धतीने आपण जे कोकम भिजत घातलेले ते हाताने व्यवस्थित पुसकरून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने मी हे हाताने पुसकरून घेते आणि हे पाणी आपण गाळून आपल्या नारळाच्या दुधात घालायचं आहे। हे बघा, म्हणजे जर त्याचे काही तुकडे वगैरे असतील कोकमाचे ते आपल्या सोलकडीमध्ये जाणार नाही आणि आपल्याला छान अशी निवळ अशी सोलकडी मिळेल म्हणून। ते बघा, मी तुम्हाला दाखवते की त्यामध्ये किती चोथा आहे ते। हे बघा, मग हे दाताखाली येणार आणि मग आपल्या चव बिघडणार आपल्या सोलकडीची। तर आता 1-5 चमचे
मी इथे उपमाचं पाणी घातलेलं आहे. आता आपण यामध्ये मीठ आणि साखर घालून घ्यायचे. तर जो 2 चमचे साखर सोलकढीमध्ये घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. मीठ कमी घालायचं, खूप जास्त घालायचं नाही. आणि आता आपण हे मीठ आणि साखर वितळेपर्यंत छान ढवळून घेऊया. आणि मग तयार आहे आपली सोलकढी पिण्यासाठी. तर सोलकढी पिल्याने आपल्याला जर पित्त होत असेल तर ते पित्त होत नाही. नंतर आपण जर काही खाल्लं असेल, समजा जड खाण्यात आलं असेल, तेव्हा जर आपण सोलकढी पिली तर आपल्याला छान असे ढेकर येऊन मस्त आपलं अन्न पचतं लवकर. त्यामुळे आपण जर कुठे बाहेर जेवायला गेलो तर नक्कीच आपण सोलकढी मागवतोच. आता थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान ढवळून घेतलेलं आहे. आणि आता आपण एका छान एक ते 2 तास मस्त सोलकढी थंड करून घेतली आहे. आणि ही थंडगार सोलकढी आपण इथे ग्लासमध्ये काढून घेतोय. खूप जास्त थंड पण करायची नाही, 1-2 ते 3 तासामध्ये मस्त थंड होते सोलकढी. आता ही थंडगार सोलकढी आपण ग्लासमध्ये काढून घेतोय. आणि सोलकढीचे असे बरेच असे फायदे आहेत सोलकढी पिल्याने आपल्याला भरपूर फायदा होतो. तर तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने सोलकढी करून घरच्या घरी सोलकढी करून प्या. आणि जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असेल आणि तुम्ही छान नॉनव्हेजचा बेत केलेला असेल तर त्यासोबत ही अशी सोलकढी नक्कीच बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. हे बघा, थोडीशी आपण ग्लासावर कोथिंबीर सजावटीसाठी घालून घेतली आणि तयार आहे आपली थंडगार पित्तनाशक मालवणी सोलकढी. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.